फळ असतं. प्रत्येक गुरु शिष्याचं नातं ते असतं. थोडं हसत थोडं हसत खेळत जीवनाचा बोध देणार ते असतं. म्हणूनच आपलं मन त्यात आपल्या शाळेतच रमत. शाळा माझी शाळा थोडीशी आगळी वेगळी आणि सर्वांपेक्षा निराळी. स्वतःच वेगळेपण जपून या बेळगाव सारख्या गजबजलेल्या शहरात नामवंत असणारी माझी शाळा मराठी विद्यानिकेतन. शिक्षकांच्या मार्गदर्शनाबरोबरच मित्रमैत्रिणींच्या गप्पा गोष्टीतून प्रत्येक यश अपयशातून प्रत्येक विद्यार्थ्याला मार्गदर्शन देणारी ही आमची शाळा. निसर्गाच्या सहवासात झाडा वेली पशु पाखरांच्या सहवासात ज्ञान देणारी ही आमची शाळा. बाहेरून फणसाच्या काट्याप्रमाणे कठोर दिसणारे हे आमचे गुरु शिक्षक आतून मात्र तितकेच निर्मळ सौम्य गोड गुलाबी गऱ्याप्रमाणे आहेत. प्रसंगी तितकेच कठोर पण शब्दांच्या बाणांनी एखाद्या विद्यार्थ्याचे परिवर्तन करून ज्ञानाचा धडा शिकवणारे हे आमचे कल्पतरू. गणिताच्या घनदाट जंगलातून विज्ञानाच्या आश्चर्यकारक दुनियेतून मराठीच्या सुगंधमय मातीतून इतिहास भूगोलाच्या भरगच्च पुस्तकातून इंग्रजी कन्नडच्या वर्णनात्मक अबोल वाणीतून कलेने व्यापलेल्या चित्राच्या कागदातून कॉम्प्युटर सारख्या आधुनिक तंत्रातून आणि या सर्वातून मुक्ती मिळवून देणाऱ्या त्या शारीरिक शिक्षणाच्या तासातून आम्ही खूप काही शिकलो. इथे येऊन खूप वेगळं वाटायचं पण हळूहळू रमायला लागलं. इकडच्या निसर्गाबरोबर इकडच्या परिसराबरोबर आम्ही खूप रमून गेलो. शाळेचा परिसर ही तसाच मनोहर रम्य सुंदर आहे. त्यामुळे वर्गात बसल्यावर असं वाटायचं की आपण एखाद्या घनदाट जंगलात निसर्गाच्या पुस्तकांच्या सहवासात पाखरांची सुरैकत विद्येच्या मैफिलीत सहभागी झालो. त्यामुळे इथं वेगळं असं वाटलंच नाही. पण आज जरा भरून येत कारण निरोप म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो तो ती आपल्या शाळेचा अनुभव आणि शाळेचा सहवास. मी माझ्या 3 वर्षांच्या या शाळेच्या सहवासातून खूप काही शिकलं खूप काही पाहिलं आणि खूप काही मिळवलं. शाळा आणि विद्यार्थी यांच्यातील अनमोल नाते उलगडणारी प्रत्येक विद्यार्थ्याला त्याच्यातील अंतरंग दाखवून देणारी माझ्यासारख्या अनेक मातीच्या गोळ्यांना आकार देणारी कष्टाला कर्तृत्वाची कष्टाला कर्तृत्वाची आणि माणसाला माणुसकीची शिकवण देणाऱ्या या माझ्या शाळेला मला एवढंच शाळेबद्दल मला एवढंच म्हणावंच वाटेल. ज्ञान मंदिरे येऊनी सार्थक मनी जाहले. ज्ञान मंदिरे येऊनी सार्थक मनी जाहले. या ज्ञानाच्या खिडकीतून आम्ही अनेक आदर्श पाहिले आम्ही अनेक आदर्श पाहिले. आलो होतो बीज मधुनी आलो होतो बीज मधुनी पण कधी कळलंच नाही या बीजाचे रोपटे कधी जाहले या बीजाचे रोपटे कधी जाहले.